बुलढाणा शहरात पुन्हा चोरटे सक्रिय झाले असून स्थानिक चांदे कॉलनी भागात काल रात्री 2.25 लाखांची घरफोडी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी अविनाश सोनोने यांच्या घरातून रोख रकमेसह दागिने लंपास केले आहेत. रात्री सोनोने कुटुंबीय घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरातील कपाट फोडून त्यातील 2 लाखांची रोख रक्कम व 20 हजारांचे दागिने असा एकूण 2,20,000 ऐवज लंपास केला. ही घटना सकाळी उघडकीस आली आहे, त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं. याबाबत अविनाश ओंकार सोनोने वयवर्ष 38 यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान पोलिसांनी आसपासच्या घरांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं असता 3 ते 4 चोरटे यामध्ये दिसून आले. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.